गुरुजनांना नमस्कार। मी तुमच्यातला एक फक्त जरा अगोदर वेडा झालं होतं, 1992 सालापासून काम करतो। मी बांबू शेतकरी नाही, मी एक मोठा शेतकरी आहे पण बांबू शेतकरी नाही। घरची 100 एकर बाग आहे, जमीन आहे। मी डॉक्टर PhD वाला डॉक्टर आहे। पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातून BE झालो, ME झालो, PhD झालेली आहे। आणि PhD साठी 1992 सालापासून बांबूवर काम करत होतो। तिचे घर पाहत आहे, तर त्या RCCच्या घरात लोखंडाचे गज आणि कॉन्क्रीट हे आपण पाहतो। तर मग त्यात बांबू वापरायचं ठरवलं, पूर्ण सळई पूर्ण बाजूला काढली आणि त्या जागी बांबू वापरायचा। तर जावई पाहायला गेल्यावर मग त्याचे गुण पाहावे लागतात, दुर्गुणही पाहावे लागतात, तो संध्याकाळी बसतो का काय तेही पाहावं लागतं। तर तसं ह्या बांबूचं पाहायला सुरुवात केली आणि बांबूचे दुर्गुण पहिल्यांदा हेरून त्याच्यात ते कमी कसे करता येतील ते पाहिलं। तर त्यासाठी बांबूची ताण घेण्याची क्षमता, तर तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल, बांबूची ताण घेण्याची क्षमता जे आपलं माइलस्टील आहे चोपडं लोखंड, त्याला FE 250 म्हणतात इंजिनिअरिंगमध्ये। माइलस्टील म्हणजे अँगल चॅनल वगैरे जे असतात ते माइलस्टीलचे असतात। तर बांबूची ताण घेण्याची क्षमता ही माइलस्टीलपेक्षा जास्त आहे। ब्राझिलियन बांबूची एक व्हरायटी अशी आहे की ज्याची ताण घेण्याची ताकद ही माइलस्टीलच्या जवळजवळ 1.5-2 पट आहे। मग मी संगमनेरच्या इंजिनिअरिंग कॉलेज जे बाळासाहेब थोरातांचं आहे तिथे 92 सालापासून कित्येक बांबू तोडून पाहिले आणि असे 152 बांबू तोडल्यानंतर बांबूचं पेरंमध्ये असताना पेरंमध्ये नसताना त्याच्या वेगवेगळ्या ताकदी येतात। तर पेरं घेतल्याशिवाय पर्याय नाही, म्हणून मग पेरं नसतानाची ताकद ही अंदाजे माइलस्टीलच्या 1.5 पट येते आणि पेरा असतानाची माइलस्टीलपेक्षा कमी येते। मग असं केल्यावर परत दुसरी त्याची त्याचा जो दुर्गुण आहे तो कॉन्क्रीटमध्ये बांबू पाणी पितो आणि फुगतो आणि तो 40% मोठा होतो आणि मग त्या ओल्या कॉन्क्रीटला क्रॅक जातात आणि परत ते वाळलं की तो बांबू कॉन्क्रीटपासून सुटा होतो। तर ते कमी करण्यासाठी जवळजवळ 5 ते 6 वर्ष वेगवेगळे केमिकल त्याला वापरले, पण केमिकल असे वापरायचे होते की जे गरिबाला परवडतील, सामान्य माणसाला परवडतील आणि जे इजिली वापरता येतील, स्थानिक कारागिराला वापरता येतील असे। तर ब्लॅक जपान म्हणून एक पेंट मिळतो, त्याच्यात इतर काही केमिकल टाकून जे आत्ता पेटंटला पडलेलं आहे, तर असे केमिकल टाकून त्याच्यात त्याचं जे 40% पाणी ॲब्सॉर्प्शन होतं ते 8% आणलं। परत त्याला तो डांबराचा पेंट लावल्यामुळं तो बांबू चोपडा व्हायचा आणि जी अशी ग्रीप यायला पाहिजे कॉन्क्रीटमध्ये ती कमी व्हायची। मग त्याला त्या अवस्थेत आपली रांगोळी आणि सिमेंट यांचं मिक्स लावलं ओल्या अवस्थेत आणि त्याच्यामुळं मग बांबूचा कॉन्क्रीटबरोबरचा बॉन्डही व्यवस्थित झाला। आणि मग पुढे आपण भारतीय लोक थोडे जाड कातड्याचे आहोत, गेंडी भारतातच जास्त आहे, कोणी विश्वास ठेवेना। मग एक युनिव्हर्सल टेस्टिंग मशीन म्हणून असते ज्याच्यावर मोठा बीम तुळई अशी टेस्ट करता येईल का ते पाहिलं आणि त्याच्यासाठी एक सेटअप तयार केला अगोदर। आणि 10 फुटाचे बीम संगमनेरातल्या काही लोकांना काही पत्रकारांना बोलावून त्यांच्यासमोर टेस्ट केली, 10 फुटाचे पूर्ण 3 मीटरचे। आणि मग त्याच्यात गज घातलेले बांबूचे बीम आणि बांबू वेगवेगळ्या टक्केवारीत घातलेले बांबूचे बीम असे टेस्ट केले, काही नगरचे लोक बोलवले। आणि मग नगरचा आमचा एक मित्र सतीश गुगळे म्हणून तोही होता। आणि असं करून मग त्याची जी थिअरी RCCची जी थिअरी आहे जाडजाड पुस्तकात लिहिलेली, तशी समांतर थिअरी बांबू रिइन्फोर्स कॉन्क्रीटची तयार केली पूर्णपणे। याला जवळजवळ 8-9 वर्ष गेली आणि मग त्याला
त्या त्या थिअरीवरून आणि टेस्ट केलेल्या बांबूवरून अंदाजे 36 बीम असे टेस्ट केले. एका बीमचं वजन असायचं 350 किलो. तो बीम मशीनवर लावायचा, त्याला लोड लावायचा आणि तो तोडून पाहायचा तो किती ताकद घेतो आहे, आणि मग त्याला काही फॅक्टर ऑफ सेफ्टी लावून तसं डिझाईन करायचं. तर असं करत करत मग पहिला एक प्रोजेक्ट केला आणि आमच्या कॉलेजमध्येच एक बांबू रिइन्फोर्स स्लॅब तयार केला. एक इंदिरा आवास योजनेचं जे मॉडेल आहे तसं मॉडेल कॉलेजमध्ये बांधलं, कॉलेजने सहकार्य केलं, थोरात साहेबांनी मदत केली आणि ते तिथं मॉडेल तयार केलं. आत्ता सध्याचं जे इंदिरा आवास योजनेचं मॉडेल आहे ते खरोखर सरकारी मॉडेल आहे. 15 मार्चच्या नंतर ते माणसं त्या घरात राहू शकत नाही. त्याची उंची एका बाजूला 8.5 फुटे आणि दुसऱ्या बाजूला 7.5 फुटे. त्याच्यात फार गरम होतं, लिटरली कोणी राहू शकत नाही. तर त्याला समांतर आम्ही एक मॉडेल तयार केलं होतं. त्याच्यात अंदाजे 20 ते 28% बचत आम्ही करत होतो. शासनालाही त्यावेळेस आम्ही प्रस्ताव दिले पण दुर्दैवाने ते मंजूर झाले नाही. मग पुढे हे जे प्रवीण मेत्रे बसले त्यांचं घर केलं. याच्यात आम्ही वाळू वापरली नाही, वाळू कच वापरली डायरेक्ट, सिमेंट कमी वापरलं, कारखान्याचा वेस्ट चुना वापरला आणि त्यांचं घर केलेलं आहे. मग त्यात अजून पुढे कॉन्फिडन्स लेवल वाढल्यानंतर नगरला सतीश गुगळेचं ग्राउंड प्लस 1 बिल्डिंग बांधली. 1100 स्क्वेअर फूट, 1 मजला आहे, वरचा मजला आहे तेवढाच. 0 स्टील, फाउंडेशनला सुद्धा बांबू. आता ते इथं प्रेझेंटेशन चालत नाही ना, बिल्डिंग दाखवू. भगवान फुलसंदर जे माजी महापौर आहेत त्यांच्या घराशेजारी ते घर आहे. तर फाउंडेशनपासून बांबू, कॉलममध्ये बांबू, स्लॅबमध्ये जिन्याला बांबू, बाल्कन्यांना बांबू, सगळ्या ठिकाणी बांबू. असं वापरून मी आणि प्रवीण मेत्रे आम्ही अपडाऊन करून त्याचं सुपरविजन केलं, मी डिझाईन केलं. 2011 साली ते घर बांधलेलं आहे. शासनाकडून नेहमीप्रमाणे त्रास दिला गेला. माझ्याकडून स्टॅम्प पेपरवर लिहून घेतलं गेलं आहे की हे घर 50 वर्ष टिकेल, पण सतीश गुगळे हे फर्म होते, तेही माझ्याबरोबर राहिले. त्यांचं अजून एक घर श्रीगोंदा तालुक्यात आडरगावला बांधलं आणि ती घरं एकदम चांगली आहेत. बऱ्याच वेळा आपल्याच देशात केलेलं काम पचत नाही. 2015 एक UKRI नावाची संस्था आहे, UK अँड इंडिया असं, त्यांची एक जॉईंट परिषद होती जलंधरला. तर तिथं 19 देश होते इन्क्लुडिंग जर्मनी, जापान, UK, आणि तिथं भारतातर्फे आम्ही काही रिसर्चर होतो. तर तिथं जेव्हा हे संशोधन प्रसिद्ध केलं किंवा मी त्याचा पेपर वाचून दाखवला तेव्हा त्यावर्षीचं जगातलं त्याला बेस्ट रिसर्च अवॉर्ड त्या लोकांनी दिले. तर मला असं म्हणायचं आहे की आज शेअर मार्केट किती वर जातं खाली जातं त्याच्यावरून मी तरी देशाची सुधारणा किंवा देशाचं अर्थव्यवस्था चालली असं मला वाटत नाही. जेव्हा माझा हा शेतकरी जो 13-14 तास काम करतो त्याला त्याच्या घामाचं व्यवस्थित मोल मिळेल तो दिवस हा माझ्यासाठी चांगला दिवस असेल. आता सांगितलं निरंजननी की एका बांबूचे, 2 बांबूचे 2000 9000 कसे होतात. तर तुम्ही जर चांगल्या प्रतीचा बांबू जर वापरला तर बांबू रिइन्फोर्स काँक्रीटमध्ये आम्ही तो बांबू व्यवस्थित करू शकू. बरेचसे रिसर्चर्स आता कामाला लागलेले आहेत आणि संपूर्णपणे बांबूचं जिथं स्टीलचा एकही तुकडा नसेल अशी घरं करण्यासाठी IS कोड, इंडियन स्टँडर्ड कोड तयार होत आहे. हां, आणि ह्या गोष्टी शक्य आहे. मित्रांनो, असं आहे की जर एखाद्या सर्वसामान्य न शिकलेल्या माणसाने जर दिवसभर काम केलं तर भारतात तो संध्याकाळी 3 ते 4 किलो स्टील विकत घेऊ शकतो. पण जर तुम्ही गरीब देश जर पाहिले, सोमाली आहे, बुरुंडी, रवांडा आहे, काही दिवस बांगलादेशही होता, आता बांगलादेश सुधारला, असे जे गरीब देश आहेत त्या देशांनी जर एखाद्या सामान्य माणसाने दिवसभर काम केलं तर तो संध्याकाळी 1 किलो स्टील घेऊन जाऊ शकत नाही अशी वाईट स्थिती आहे. किंवा आपल्या देशातही आता
लोखंडाची किंमत वाढतच जाणार आहे. चायना बऱ्याच देशांचं स्टील घेऊन राहिला आहे आणि आपल्याला काही दिवसांनी फक्त भंगाराचं स्टील वापरावं लागणार आहे. तर त्यासाठी लोखंडाला पर्याय म्हणून, एक सक्षम पर्याय म्हणून बांबू हा नक्की असणार आहे. मग हे इथं नगरला जी बिल्डिंग बांधलेली आहे त्याला 2013 उत्कृष्ट स्ट्रक्चर म्हणून बक्षीस मिळालेलं आहे. आणि विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारचं स्टील न वापरता पोलाद या कंपनीने ते आम्हाला दिलेलं आहे. कोणतंही स्टील नाही पण पोलाद कंपनीने. तर विनंती अशी आहे की बांबूमध्ये व्हॅल्यू ॲडिशन झाली पाहिजे. आज इथं आशाबाई पटेल आहेत. बऱ्याच वेळा राजकीय लोक असल्यावर सामान्य माणसाला बोलताच येत नाही. हाही माणूस आपल्यासारखाच वेडा वाटला, हा आपल्याला बोलू देतो आहे किंवा बोला म्हणतो आहे किंवा काहीतरी करा म्हणतो आहे. तर एक प्राध्यापक म्हणून मला फार हरीक वाटला, चांगलं वाटलं. तर यांचं ऐकून आपण पुढे जाऊया. थोडं बांबूमध्ये सर्वांनी प्रयोगशील रहा, चाणक्ष रहा. कोणी काही सांग, याच्यात सांगणारे आणि फसवणारे आहेत. मी तुम्हाला डिस्करेज करत नाही, तुम्हाला परावृत्त करत नाही, पण सावधपणे रहा. नर्सरीवाल्यांकडून रोपं घेताना जातीची खात्री करा, त्या प्रजातीची खात्री करा, नाही तर त्याच्याकडून लिहून घ्या आणि मग पुढे चला. मी बऱ्याच दिवसापासून यात आहे म्हणून थोडंसं अधिकारवाणीने सांगतो. परत पाशाबाई म्हणतील की मास्तर लोकांना डिस्करेज करायला लागले की काय, तर तसं काही नाही आहे. मी स्वतःही बांबू लावणार आहे. मला गोदावरी नदीची कड आहे, मला 1500 फुटाची, तिथं मी लावणार आहे. हो नक्की बोलावे साहेब. आणि कुणाला काही तांत्रिक सहकार्य जर लागलं तर आम्ही तयार आहोत. मी स्वतः असा माणूस आहे की मी बाळासाहेब थोरातांचा बांधभाऊ आहे. बाळासाहेब थोरातांच्या जुन्या कपड्यावर इंजिनियर झालेलो आहे. मला पाया खांडता येतो, मला भिंती बांधता येतं, मला स्लॅब डिझाईन करता येतात, मला 40 मजली बिल्डिंग डिझाईन करता येतं. तर त्या मानाने मी नशीबवान आहे. हे सारं मला करता येतं, परमेश्वराची देणगी आहे. तर तुम्हाला कोणाला बांबू रिइन्फोर्स्ड कॉन्क्रीट ह्या प्रकारात जर काही असलं करायचं तर मला नक्की संपर्क साधा. माझा विद्यार्थी आणि माझा सहकारी प्रवीण मेत्रे आहे, आम्ही तुम्हाला मदत करू. एवढ्या जमिनी नासवल्यात, एवढ्या जमिनी नासवल्यात की पुढच्या पिढीला काही राहणार नाही. ज्याला सस्टेनेबल डेव्हलप म्हणतात किंवा शाश्वत प्रगती जे म्हणतात, तर तुम्ही जमीन एवढी खराब करून ठेवणार आहात की तुमच्या पोरांना पिकच घेता येणार नाही. आणि म्हणते तुमचे पोरं तुमचे 10वेसुद्धा घालणार नाही, फोटो तर टांगायचं सोडूनच द्या. सर, त्याच्यासाठी कमी केमिकलचं पीक आहे बांबू. त्याचे आता व्हरायटी ऑफ उद्योग आहेत. पाशाबाईसारखे लोक हे पुढे घेऊन जाणार आहेत. बऱ्याच वेळा राजकीय इच्छाशक्ती जास्त महत्त्वाची राहते आणि सुदैवानं एक चांगलं नेतृत्व ह्या चळवळीला मिळतं आहे. याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. संजीव करपेसारखे एक स्टेअरिंग होल्डर्स आहेत. तर या सर्वांनी मिळून ते पुढं न्यायचं आहे.